पुण्यातून गेल्या काही दिवसांपासून पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये दमदार पाऊस झालाय. खडकवासला धरण हे 100% भरलं आहे आणि त्यातून 5136 क्युसेकने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या आठवड्याभरापासून पुण्यात पावसाचा चांगलाच जोर आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरण क्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस झाला. गेल्या 24 तासात खडकवासला धरणामध्ये 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरण हे 100% भरलं आहे. या धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात पानशेत धरण क्षेत्रात 150 मिलीमीटर, वरसगाव मध्ये 148 मिलीमीटर तर टेमघर मध्ये 122 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पानशेत 74%, वरसगाव 59% आणि टेमघर 53% भरलं आहे. या सर्व धरणांची क्षमता पाहता सध्या 67% पाणीसाठा जमा झालाय. हे प्रमाण गेल्या वर्षी 86% इतकं होतं. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांच्याकडून. पुण्यातील धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस गेल्या काही दिवसापासून सुरू झालेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही दिवस पुण्यामध्ये अशीच पावसाची शक्यता वर्तवण्यात येईल असं हवामान खात्याने 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं. त्या दृष्टिकोनातनं सलग 2 ते 3 दिवस झालं धरण क्षेत्रामध्ये वारंवार पाऊस हे तुरळक प्रमाणामध्ये व कमी दाबामध्ये पावसाचं त्या ठिकाणी जरी प्रमाण असेल तरीसुद्धा धरण भरलेलं आहे आणि खडकवासला धरण हे 100% भरून त्याच्यातनं काल रात्रीच 5136 क्युसेस पाणी हे नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे. मुठा नदीमध्ये हे पाण्याचा विसर्ग केल्याच्यानंतर तिथली जी जवळपासची घरं आहेत, जे नदी पात्रातली जी घरं आहेत, त्यांना सावधानी व सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच पुणे शहरातील व पुणे जिल्ह्यातील खडकवासला असेल, पानशेत असेल, वरसगाव, टेमघर ह्या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस अजूनही सुरू आहे. गेल्या 24 तासात खडकवासला धरण क्षेत्रामध्ये 40 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून खडकवासला हे 100% भरलेला असून या धरणातून मुठा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात पानशेत धरण क्षेत्रामध्ये 150 मिलीलिटर व वरसगावमध्ये 148 मिलीलिटर तर टेमघरमध्ये 122 मिलीलिटर पावसाची नोंद घेण्यात आलेली आहे. पुणे शहरामध्ये व पुणे जिल्ह्यामध्ये सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून आपत्कालीन व्यवस्थापन विभाग असेल पुणे महानगरपालिकेचा किंवा विविध या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था असतील हे विविध ठिकाणी सतर्क राहून आपली आपली कामगिरी बजावत आहेत.